محمد نگار جنرال سلام سلامی شاہ Isak, नाशिक शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून संदीप कर्णिक यांनी पदभार स्वीकारला. मावळते पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कर्णिक यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. याप्रसंगी मावळते आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह अधिकाऱ्यांनी संदीप कर्णिक यांचं स्वागत केलं. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न होत राहील आणि नाशिक नगरीत काम करायला मिळत असल्यानं हे मी माझे भाग्य समजतो, अशी प्रतिक्रिया नूतन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी व्यक्त केली. सर्वप्रथम सर्व नाशिककरांना माझा नमस्कार आहे आणि नाशिक या शहरामध्ये मला काम करायची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. पहिलं पुणे आणि मग नाशिक या दोन शहरांमध्ये लागोपाठ काम करण्याचं मला भाग्य लाभलेलं आहे आणि माझ्याकडून काहीतरी चांगली कामगिरी होईल जी नागरिकांना काहीतरी रिलीफ देऊन जाईल किंवा नागरिकांच्या हिताची राहील अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मला वाटते नाशिक सारख्या शहरामध्ये एक ड्युअल अप्रोच जो असा आहे, जसं कोर पोलिसिंग स्ट्रेंथन करण्यावर एक तर भर राहील आणि त्याचबरोबर ते कोर पोलिसिंग जे आहे ते नागरिकांच्या ज्या गरजा आहेत, कारण वेगवेगळ्या ठिकाणच्या परिसरातल्या आणि वेगवेगळ्या नागरिकांच्या वेगवेगळ्या गरजा असतात, तर त्याच्यासाठी टेलरमेड रिस्पॉन्स पोलिसचा असायला पाहिजे, तर त्याकडे आपला फोकस राहील. पुणे पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे, मुंबई पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे आणि नाशिक पोलिसांची जी कारवाई आहे, तर त्या खूप चांगल्या कारवाया झालेल्या आहेत. आणखीन पुढे आपण हे लॉजिकल एंडपर्यंत नेण्याचा पूर्ण प्रयत्न करू. आपण जे सांगताय ते आत्तापर्यंत ते मला निदर्शनास आलेलं नाही आहे. आता पुढे जे काही केसेस आधी झालेले आहेत किंवा जे काही इन्व्हेस्टिगेशनमध्ये काही आलेलं आहे तर त्याचा रिव्ह्यू घेऊन किंवा ते जे एव्हिडन्सेस समोर आलेले आहेत तर त्याप्रमाणे ॲज पर द रूल ऑफ लॉ अँड एव्हिडन्स त्यावर कारवाई होईल. संदीप कर्णिक यांच्याकडे पदभार स्वीकारल्यानंतर अंकुश शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गुंडगिरी आणि ड्रग्ज संदर्भात मोठ्या कारवाई झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. नाशिकमधील नागरिकांचं प्रेम मिळालं याबद्दल त्यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तर आपण पाहिलंच आहे की कोविडनंतर बऱ्यापैकी सुरळीतपणा जनजीवनामध्ये आलेला होता, त्यामुळे मधल्या काळामध्ये जसं की उन्हाळ्यामध्ये बऱ्याचशा घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत, पण नाशिक पोलीस दल यापूर्वी जसं समर्थ होतं तसंच आतासुद्धा समर्थ आहे. कुंभकोणा त्याच्या समर्थपणामुळे मध्ये भर पडलेली आहे आणि आपण पाहत आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आपण गुंडगिरी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवलेलं आहे. कुठली कामं होती जी राहिली पूर्ण करायला? संदीप हा इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेटर आहे आणि तो म्हणजे जसं शहराला काय गरज आहे ते शोधून ते बरोबर काम करणार. नाही, आपण जे नाशिकच्या बेसिकली समस्या होत्या त्याला बऱ्यापैकी हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वप्रथम मला काय नेहमी वाटतं की इल्लिगल ॲक्टिव्हिटी जे असतात ज्याच्यामुळं बऱ्याचशा समस्यांची सुरुवात होत असते त्याच्यावर नाशिक शहर पोलीस दलाने अत्यंत चांगलं नियंत्रण मिळवण्याचं काम केलेलं आहे. नाही, ते वेगळ्या कारणामुळे झालं. जसं तुम्हाला सांगितलं ना, माणसं कशी असतात, तुकारामाचं मी उदाहरण सांगितलं की जर माणसामध्ये प्रिन्सिपल असेल तर मग परिस्थितीला ते सहजरित्या सामोरं जातात, ह्याचं एक ते उदाहरण होतं म्हणून मी तसं सांगितलं. म्हणजे स्वतःच्या संसाराची होळी होत असतानाही त्यांनी तो त्याचा व्यवसायाला कुलूप लावलं मी असेपर्यंत, म्हणून मी ते उदाहरण सांगितलं. नाही, त्यांना ब्रीफ करणार ना मी, जे जे काही नाशिकमधले सकारात्मक बाबी आहेत त्याच्याबद्दल मी निश्चित सांगणार आणि नाशिक सारखं शहर महाराष्ट्रामध्ये म्हणजे फारच कमी आहेत आणि इथली जी लोक आहेत अतिशय प्रेमळ, सकारात्मक आणि जिंदा दिल म्हणता येईल असे आहेत सगळे. त्यामुळं इथला जो 11 महिन्याचा कालावधी आहे तो म्हणजे माझ्या अनुभवात भर घालणारा आणि जीवन सकारात्मक करण्यासाठी फारच मदत. या दरम्यान नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिकादेवी मंदिरात जाऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दर्शन घेतलं. संस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांनी कर्णिक यांचं स्वागत केलं. याप्रसंगी आरती आणि पूजाविधी करण्यात आले. गुड्डू शेख, दिशानूज, नाशिक.